सांगलीच्या त्रिमूर्ती कॉलनीमध्ये भटक्या कुत्र्यांनी बालकांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये 3 बालकं जखमी झाली आहेत. सांगलीत भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांनी उच्छाद माजवत बालकांवर हल्ला केला आहे. या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 3 बालकं जखमी झाली आहेत. सांगलीच्या त्रिमूर्ती कॉलनीतील या घटनेने परिसर हादरून गेला आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून महापालिकेच्या डॉग स्क्वॉडने या कुत्र्यांना पकडले आहे. सांगलीच्या विस्तारित भागात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद माजवला आहे. भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांवर हल्ले चालवले आहेत. काल रात्री त्रिमूर्ती कॉलनी परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने 3 बालकांवर हल्ले चढवित त्यांना जखमी केले आहे. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात शुभम सिद्धराम बिराजदार, आरोही बाबासाहेब सांगोलकर आणि विराज सुनील रेड्डी हे सर्व राहणार त्रिमूर्ती कॉलनी ही 3 बालकं जखमी झाली आहेत. जखमी बालकांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या डॉग व्हॅनकडून या परिसरात मोहीम राबवत कुत्र्यांना पकडले गेले. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या गल्लीत कुत्रे खूप झाले. तो तिकडून तिकडून बघील तिकडे कुत्रेच कुत्रे. लहान पोर इथं खेळायचं अवघड होऊन बसलंय लहान मुलांना. कुत्रे लवकरात लवकर त्या कुत्र्यांचा तेवढं निराव करा. माझ्या मुलाचं वय 6. काल संध्याकाळी 6:30 वाजता तो खेळत असताना कुत्र्यांनी त्यांचे पाठलाग करून त्या मुलाला चावलं. त्याला म्हणजे खाली असं पाडलं. पहिल्यांदा त्याच्या पाठीच्या वर चावणं झालं. नंतर ते सापन असल्यामुळे ते बरकडीच्या बाहेर सरायला चावलं. तिथून तो कसा वाचून इकडं आला. त्याला आम्ही परत मग उपचारासाठी सिव्हिलला नेलं. त्यानंतर दुसरी घटना असं की ते सांगोलकर म्हणजे आहेत, सांगोल होत ना, हां, त्या मुलीला आरोही सांगोलकर म्हणून मुलगी आहे, छोटीशी वय 3. त्या मुलीला परत ते डोक्याला आणि छातीला पोर पडली त्याच कुत्र्यांनी. आणि त्याच्याबरोबर 10 ते 15 मिनिटाच्या अंतरानंतर शुभम बिराजदार आहे ना, ह्या मुलाला वय 4, त्या मुलाला ते डोक्यात चावलं. ह्या कुत्री जी एका ठिकाणी येतात ती महानगरपालिकेची जी कण आहेत ते, आणि ह्या कंटेनरमध्ये जे काही चिकन 65 किंवा अशा गाड्यावरती हातगाड्यावरती तयार होणारा जो माल आहे तो माल ही लोकं हातगाडीवाले किंवा हॉटेल साईक हे कंटेनरमध्ये हा शिल्लकला जो अन्न आहे ते कचरा ह्या कंटेनरमध्ये टाकत असल्यामुळे ही कुत्री सर्व ठिकाणी जास्तीत जास्त दिसतात. तर याच्यावरती निर्बंध करण्याच्या हेतू नगरपालिकेने हा जो तयार झालेला घरातील कचरा आहे, हॉटेलमधला कचरा आहे, तो उठाव करण्याच्या हेतूनं टेंडर फायनल केलेला आहे. आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे सर्व जे किचन वेस्ट आहे हे सर्व किचन वेस्ट एका यंत्रस्थ यंत्रणेच्या मार्फत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज.